सायन पनवेल एक्सप्रेस हायवे वर पुन्हा एकदा गावी जाणाऱ्या प्रवाशांना पोलिसांनी ताब्यात घेतले। 30 ते 40 प्रवासी या गाडीमध्ये प्रवास करत होते। सायन पनवेल कळंबोली एक्सप्रेस हायवे वर नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली। तर काल देखील याच ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत ट्रक जप्त केला होता, ज्यामध्ये अनेक लोक गावाकडे जाताना दिसत होते। आणि आज पुन्हा एकदा 30 ते 40 प्रवासी या ठिकाणी सापडलेले आहेत। एकीकडे संचारबंदी असताना घराबाहेर निघू नका असं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे, मात्र या नियमांची पायमल्ली करताना अनेक नागरिक दिसत आहेत। त्यातलंच हे चित्र पनवेलच्या कळंबोलीतून समोर आलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज पिंगाडे। मनोज, कालही याच ठिकाणाहून आपण आमच्यापर्यंत बातमी पोहोचवली होती आणि आजही अशाच प्रकारे अवैधरित्या हे प्रवासी प्रवास करतायत, काय माहिती? काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवत नाहीये। या बातमी संदर्भातील अधिक अपडेट्स आपण घेऊच, मात्र समोरील दृश्यांमध्ये आपण पाहतोय 30 ते 40 प्रवासी या ट्रकमध्ये प्रवास करत असताना पोलिसांना आढळले आणि त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे।